चला बाई आता आवरलं तर मस्त पैकी माहेरी जायचं. बाई हे माणूस अजून घरी का बरं नाही आलं? यांना कधी पण सांगाव ना मला माहेर जायचं. यांची नाटकच असतात, अजून घरी यायचा पत्ता नाही. आता किती वेळ वाट बघायची यांची? ती बिचारी आई सकाळपासून 3 फोन झाले, बाई निघाली का बाई निघाली का, पण यांना काळजीच नाही. आईला बायकोला जेवण आणलं एवढा उशीर लागतो का? सारे ओढवडून मेलो ना मी कांद्याचे. हाय चितार हाणली सका नू बायको का हडळे, नवऱ्याची फार किंमतच नाही. आले बाई एकदाच बरं झालं. अहो जरा लवकर यायचं ना. बायको एक तर वर्षातून एकदाच माहेर जाते, त्यात पण एवढे नाटक केव्हाची आवरून बसले मी. वर्षातून एकदा माहेर जाती? मा आता तर जाऊन आलो आपण दिवाळीला. अहो दिवाळीला आता किती दिवस झाले तुम्हाला माहिती का? महिना होऊन गेला. आईला तुझ्या संग लग्न करून ना असं वाटतं मला उपकार केल्यासारखं झालंय. निसते सासरवाडी आई बाप काय बाबा माय नशीब फुटलं. उपकार समजा माझ्या आई बापाने तुम्हाला पोरगी दिली, ते तुम्हाला कोणीच पोरगी नसते दिली. तेच तर माझं चुकलं ना, माझ्या बापाने अशी ना शेंगळ्यात घातली. बर मी काय काय म्हटले? काय नाही तू नाही का फावडं नाही लोक फोडील मी तुमचं. आता मला माहेर जायचंय पटकन चला. तिथं शेतातलं काम काय माझा बाप करीन का? तिथं आळे ओढलेत, कांद्याला पाणी सोडायचंय, खत टाकायचंय, चालली बोंबलत लगेच सासरवाडीला. अहो सासरी नाही माहेरे म्हणा. अरे तर तुझं माहेरे माझं सासरे. बरं मी काय म्हणते ते जाऊ द्या बरं. अहो चला ना उशीर होतोय. किती वाजले बघा बरं? 12 वाजत आले. 12 लई तुला पुळका बाबा घरचा. निसती आई आईन बाबा बाबा इथं चल वावरात, चालली बोंबलत सासरवाडी थोबाड घेऊन. नाही वावरात मला जायचंय. हे काय काय हे काय साडे बेडे घेऊन चालली काय तुझ्या आईला? मी विकत घेतलेल्या दिवाळीला वय ग. ते तुमचं साडा आहे ना तुमच्याच कपाटामध्ये पुरा त्याला. माझ्या बापाची तर ना तुम्ही आखी बुजून झाले एवढ्या साड्या असतात. हा म्हणूनच म्हटलं घरातल्या साड्या काही काही गोष्टी भांडे बिंडे कसे काय लावू नका बरं का? तुम्ही चालताय घेऊन पटकन. अजिबात नाही पहिले शेतातलं काम उरक. मी चालले माहेरी मग. हा निघ चालले माहेरी. मी चालले माहेरी. परत यायचं नाही गेली तर सांगून ठेवतो. हा तुझ्यासाठी दरवाजे बंद. मग परत या ना तुम्ही मला तिथं बोलवायला मग सांगते मी. हा तू हिरा आहे ना चमकत चमकत मी येईन तिथं तुला न्यायला. हिरा आहे म्हणून गावातले लोक इथे येतात तुमच्या दारामध्ये? कुत्रा नसतं आलं. तू हिरा? अरे तुला लग्न झाल्यापासून पार तुला भोरा लागलाय भोरा आणि म्हणे हिरा. खराब करू नका. एक तर मला माहेर जायचं, माझा मूड खराब नका करू. तुझा मूड खराब नको? माझा मूड खराब झाला आयुष्याचा सगळा. त्याचं काय निघून जाईन ना? जाणार निघून. मग मी जाईन बर का? मग गेली तर यायचं नाही परत सांगू ठेवतो. हा मी जाईन बर का? तू जाती होय? मी खरंच येणार नाही. बघा बघा माझ्या नादू नको लागू. मी तुम्हाला तेच सांगते. मी चालले माहेरी. हा जा. मी जाईन बर का खरंच? तू जायचंय का? हा नाही तुला जायचंच आहे का? चल तू चल. नाही नाही चल चल. आज ना आज तुझं एकदा सना कटकडच मिटून टाकतो. काय होत नाही चल. ऐका ना सासरा देईन कपडे घेऊन चल. हा चल तू चल. काय काय म्हणू नको? अहो पण तुम्ही चप्पल तर घाला. चप्पल गेली खड्ड्यात माझा जीव खालीवर व्हायला लागला. आज तुझा ना काही ते शेवटच करून टाकतो. मला कुठे जायचं असलं का भांडण करता? मला जायचं आता. म्हणजे एकदम तुला कायमची तरी सोडून येतो, नाही तर मी तरी तिथून माघारी निघून येतो. चल तू. तुम्ही असे कुठे जायचे असता मासे का बरं घालता? तुम्ही थांबा ना. अजिबात नाही चल तू. नाही तू आज जिरवतो ना. चल तुझ्या बापाला सांगतो. ऐका ना तुम्ही. काय काय ऐकू तुझं? काय ऐकू? तुम्ही असे कपडे नवरे येणार का? काय लाज वाटायची धंदे? अहो माझा बाप गावचा सरपंच आहे. तू म्हण जावं यासा उघडा पकडा आला बिना कपड्याचा. सरपंच काय करते त्या सरपंचाला? साधा एक ड्रेस घायना मला. हा म्हणलं आज बहिणीला गेलो तरी कमीत कमी शेरवानी तरी घेऊन देईन एखादी मला. असं काही वाटत नाही का जीवाला? अहो किती दिवस सासऱ्याचं खायचं, कधीतरी कष्टाचं पण खावा. मशीदून नेलं ना बेगी भरू भरू त्या बापाला. काय नेलं? दोन साड्या घेऊन जाते मी इथून फक्त. दोन साड्या? दोन दोन नेऊन महिन्यात किती नेल्या बा? शहाणपणा करू नका. मी आता खरंच निघून जाईन. चल तू चल. अहो पण चल तू. तू आई शेत संपितो. काय करावं या माणसाला? अहो ऐका ना अशी दसा भुसं काय करा ठेवा ते बॅग खाली. अहो मी जर गेले तुम्हाला कुत्रा सुद्धा विचारायचं नाही माहिती का? कंटाळा आला तो या जीवनाचा. काय कंटाळा आला? जीव द्यावा ना मग. कुठेतरी बायको कशाला केली? केली तर केली ना माझ्या डोक्यावरच बसले असं झालंय माझं. तुम्ही मला एक सांगा, तुम्ही बायको करून आणली का कामवाली करून आणली? शेतातलं काम कर, घरचं कर, स्वयंपाक कर, धुणं धुई, भांडे घास, फरच्या पूस. अहो मी कंटाळून. काय भानगड आहे? काय भानगड आहे? काय उठल्यापासून पोरग नसतं मला काम आणलं? तुम्हाला बोलता येतं का तुमच्या पोराला? तुमचे लेख असते तुम्ही असं केलं असतं का? मग काय तुला देवाऱ्या बसायचं? मला माहेर निघून जायचं आता. तुला कामाचा राग येतो, कामाचा कंटाळा येतो म्हणते. काम सांगत त्यात मला काय देवाऱ्या बसाय आणलं काय तुला? अगर काम नकोय कराय. मी तिला काय म्हणलं माहितीये का? मी ना आता पाणी सोडून आलोय, थोडं चल गाबाळ काढू. तर काय म्हणते माहितीये का? मला नाही जमत असेल. मला जमत मला असलं काही काम. मी कधी माझ्या बापाचे येते ना जेवलेलं ताट पण उचललं नाही तरी पण करते ना मी घरातलं. नाही म्हणते का? तुझा बाप तर उड्या मारित होता त्या टायमाला. 12 एकर शेती पाहिजे मग माझी पोरगी द्यायची. शेतीवाल्याला पोरगी द्यायची म्हणलं तर शेतीमध्ये काम करायला पोरगी द्यायची असं नव्हते म्हटले. नुसती बघा शेती पाहिजे होती काय? आहे ना. तुझ्या आहेत का? मला एवढं मोठे बाय आहे, माझी काय जायची गरज आहे?
तुझ्या ना तुझी नवऱ्याने एकटेने मला बाकीचं माहित नाही मला जायचं नाही मी देवऱ्या बसून राहायचं मग खायचा गट्टा गट्टा अगं आई तसं नाही हिचे नाही हिची देवळात पूजा करावं लागेल देवळात ठेवून येईल पूजावं लागेल तुमच्या घरच्यांनी बायका देवळात पूजा करायलाच केलं होतं का आणि तुला सांगतो आई आहे माझ्या आईला उलटं बोलायचा अधिकार नाही नाहीतर इथंच लटकीन तुला लिंबाला लटको बरं लटकोस तुम्ही आता मला पण बघायचं तुमच्यात किती दम आहे लटकून दाखव नाही बसते एखाद्या मंदिरात मांड हा देवी ना देवी ओ तुम्ही ना त्याला सून किंवा बायको नव्हती करून आणायची तुम्ही एखादी काम वाली आणायची होती मला बाकीचं माहित नाही मला माहेरी जायचं आता ते पण आताच जायचं बाबा बाबा म्हणजे बायका माहेरी जायचं हा तुला जायचं ना निघ मग द्या बॅग चला आता मध्ये अजिबात नाही मला जायचं आता मग तुझी कसुटी बघाय आम्ही बी आहे तुम्ही काहीच मला काही फरक पडत नाही जायचं तर लगेच हरायचं लगेच चालले मी परत यायचं नाही माघार यायचं नाही ज्याला जायचे ना त्याने माघार तोंड करायचं नाही नाही तर जायचं नाही बेगुरायचं नाही चुलीचं लाकूड चुलीला जाळावं लागतं वर थोबाड करून माहेर चालली तिकडून लागत जाळावं लागतं ना एवढं पण लाकडाची वाट नाही लावा का लगेच जळून जाईल जेव्हा जळून तेव्हा जळून बघता येईल ते येऊन जाऊन काम येऊन जाऊ हे काम पाहिजे तुम्हाला नको नको झाली घरा तुझं ना असं झालंय तुला ना वल्ल लाकूड आणलंय आता सुकलं आणि घरी चाललंय मग जाळायची वेळ आली का लगेच घरी चालली जेव्हा वल्ल होतं ना तर गपचिप घरात बसली वल्ली काठी चोपतायची तुम्ही मायले काय ना डोक्याच्या बाहेरच खरं तुम्हाला सुना काय सांभाळता येणार आहे मला बाहेर जायचं तुम्हाला यायचं एक माझ्यासोबत आता बागलं आता लागली चवणी नाही घ्या नायला आता हात पवासला ना जवळ बागलं नाही तर गप्प राहिली बिली मांजर अहो आता बागलं ना आता चालली उड्या मारीत मायराला तिला ना फिरायला लावा फिरायला लगेच पळण इकडे चला तिकडे चला का म्हणलं का नाही कंबर दुखतय डोकं दुखतय पोट दुखतय उलटी आली अर्धा डोक्याच्या तुमचं डोक्यातला मेंदू ना गुडघ्यात गुडघ्यात फिरायला घेऊन गेले होते मला काय तुला शेतात किती फिरवलंय शेतामध्ये अहो काय बोलता मी ना करण मला काय बोलायला ना करत अहो हे शेतात कशाला घेऊन जायचं माहिती का घरी माझ्या आईमुळे ना आपल्याला बोलता येत नाही चल ना आपण शेतात जाऊ तेव्हा शेतात घेऊन जायचे मला अगं शेतात का कष्ट करायला नको कोली तिली अहो मी कधी नाही म्हटलं करायला आपण येऊन जाऊ नुसतं तुम्हाला काम असत दोघं मायले कला मला नाही थांबायचं तर मी चालले मायरे निघून भले भले गेले वाटण जिंद्रा तुझी काय वाट आम्ही नाही बसलो नुसतं उलट बोलायला लागली काय मुंजू मुंजून पुंज पुंज करायचे रे तिच्या चवणझळीने पाणी प्यायचे जाऊ दी गेली तर गेली जाऊ दी घालली होऊन तिच्या बापाच्या घरी का जायना गेली तर गेली चढ जाईन पाय पाय मरू दे तिकडे नको जा बसून दी हा कोणाला बसून द्यायची कोणत्या गाळ आहे तिथं गावात आलं त्यात जाऊ दे मरू दे चढ जाईन मरण तिकडे तशीच तिला जर नवराच कळत नाही आई कळत नाही सासू कळत नाही तर काय करावा 50 फोन आले सकाळपासून आईचे कोणत्या आईला कुठं दिल्लीला जायचंय काय नु आई पगळीन जाता निगळी म्हणून किती रावराव फोन करून बोलून इथून तांबे भरून नेती गल्लास भरून नेती साड्या भरून नेती आईच्या बाबा देते अंगोर टाकून तिथं आईची करती भरती मग तसलंच आहे शिकडून पिशा भरून यायच्या आणि तिकडे आई बापाची भरती करा त्याच्यासाठी जाय 4-8 दिवसाला दिवाळीचं एवढं भरलं सगळं घेऊन गेली नेऊन दे मा मरून दे खाऊ दे खाता पिता बार खाता चल आपलं खाऊ दे चल एवढं टेन्शन करीत खाऊ दे खाल्ले पिल्ले काय नाही या नवऱ्याला तर किंमत सुद्धा नाही माझी बायको चालली का तिला सोडवा एवढं ऊन लागत आहे वरतून काय खरं आहे ती सासू एक तराची नवरा एक तराचा लगे नको नको आणली असते काय भानगड आहे अहो काय भानगड आहे अख्खी आयुष्याची भानगड होऊन बसली माझ्या लय चिडलाय काय भानगड झाली म्हणजे कोण काय म्हणलंय का अहो कोण कशाला माझ्या घरात तिसरं कोण आहे ती सासू आणि तो नवरा तुमच्या भावाला एवढं एवढं सुद्धा तीच भर सुद्धा किंमत नाही बायकोची आता मी एवढं उन्हाची माहेरायला चालले एखादं म्हणतो सोडून येतो पण नाही सासूचं एक तराचं आणि तो नवरा एक तर इतकी बडबड माझं डोकं असं बधीर झालं बरं तुम्ही कुठं चाललंय गावात चाललोय मला सोडला तिथपर्यंत तुम्हाला सोडायला सुद्धा नाही आलो कोणी अहो तेच सांगते ना मी त्यांना माझी किंमतच नाही अहो कोणालाच आता मी भेटलो म्हणून बरं आहे नाही एखादी सावलीला थांबायचं आली असते एखादी गाडी अहो कशाची गाडी मी तुम्हाला सांगते काय त्यांनी डायरेक्ट सांगितलंय तुम्ही मिळली तरी काही घेऊन देणार नाही आता बरं भाऊजी तुम्ही सोडताय का मला सोडतो 12 एसटी म्हणजे भेट बस 12 एसटी का बस चला बरं लवकर हळू घ्या बरं का गाडी मला भीती वाटते दुसऱ्यांच्या गाडीवर हाय चितारा मी न्यायला आलो कोणाच्या गाडीवर गेली हायला मला म्हणली मायारी घेऊन चला आता कोण असं ना आईला याच्यामुळेच गडबड करीत होते गाडे ही मायरी पळायची मी नाही येणार म्हणून बोलून घेतला ना आईलाच सांगतो आता आईची जिरवतोच आईच्या गावात खाई बाई कुत्र पाठी मागं लागल्या आणि लेकराचं काम झालं तू बायकोला घालवा गेलता नाही माग पुळत होते तिच्याने एवढा दफा टाकीत काय माघारी तिकडे गेलती का इथून कोणास्तरी गाडीवर गेली बसून पार 1 किलोमीटर तिच्या माग पळवलंय पण माग वळून नाही बघितलं ती नवरा पळतोय धडपडतोय का थोबाडावर पडतोय
आणि कुणाची गाडी होती? मलाच माहित नाही, चेहराच दिसला नाही. काय का रे बाबा, तुझ्या देखत बसली गाडी. नाही, मी इकडून गेलो ना पुढं होती, लय फास पळालो मी. पार गाडीला खेटायला गेलो तरी तिने माग नाही बघितलं माझ्याकडं. करायचाच वाट आहे तुझ्या देखता समक्ष, तुझ्या डोळ्या देखता लोकांच्या गाडी बसून गेली. अरे कोण होता तो? असं कोणी पाहुणा बिवणा असेल, भाऊ बिवा असेल. आणि उपट सोबर आला त्याला नेमकाची इकडून याला फोन करून बोलिवलं, ते तिकडून हजर झाला. मला तेच कळलं ना, मी 5 मिनिटात इथून गेलो तो आला कसा एवढ्या लांबून? कुठून आला का? आधीच आला होता काही नू. हिने फोन करून बोलून घेतला असं तुला आहे का तपास? आणि पळतो बायको बायको करीत. काय तिच्या माग पळायची? लोणी लावाय त्याला, दुसरी करता येईन मारून देते. अगं, 7 जन्माच्या गाठी आता तिच्या सोबत माझ्या, तुला कळत कसं नाही? मग एवढा पळाला तरी तुला टाकून का गेली? मला काय माहित किती जीव लावतो मी तिला, माझ्या काळजात फेफडात हृदय ती माहितीये का तुला, म्हणून पळत गेलो एवढा. तरी तुझा विचार नाही केला? अरे काय, हा असली कसली तुझी बायको? म्हणून माझी बायको बायको बघ गेली तुला थोका लावून. करून कोणी दिली? तू आणि बापानीच करून दिली ना, काय चुकलं? अरे मग तुम्हाला वाघ बाय सांभाळाय दिली काय? पळून लावाय दिली म्हणून करून दिली. करून दिली मग एका हाताचं दोन हात आई बापाचं कर्तव्य त्यात करून द्यायचं आहे का? नसती दिली तर मला असं माझं लग्न करेना. आणि केलं तर तारा तुझी तसं नाही. मग काम करावं ना, कांदा खुरपावा हे खुरपावा. तिला काम सांगितलं लगी पळती, लगी पळती. दिवाळी 4 वेळा पळाली. करते आई बापाची भरती तिकडं येऊन काय त्यांच्या जवळ फोकट. काय बाय तुझ्या माग पळतोय बघ, तिकडं उद्या पाणी शेतीत आता बाजाल. तुला तेवढंच येत? हा खरं बोलले ना कि तिच्या वंजळीने पाणी पियायचं. आता दिली काढून जरा मोकळा. हा मी काढून दिली, करून मी काढून दिली. वय मग तूच होती ना तिथं बोलायला. अरे मग माग पळवतोय तर ती मोर गेली म्हणल्या माघार एखादी कवळ घालून उचलून आले. बायको आहे ना, लोक पहिली घेऊन पळवत ते खांद्याव. हा आणि हो पळतोय असा लाड करून दिली काढून बायको. आता बघ बघ चितीत नाही तर राहू दे, माझ्या डोक्याला मोकरम शिन करीत करू, नाही तर राहू वावरात चितीत केलं तर खाता, नाही तर बसा तसंच.